कोरोनाचा जैविक संकट दिवसेंदिवस अधिक वाढत असून काल सामान्य रुग्णालयात एका रुग्णाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा आरोप मयताच्या पत्नीकडून केला जात असून या संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट देखील व्हायरल होत आहे। या संदर्भात आरोग्य यंत्रणेकडून महिलेचा आरोप फेटाळला जात आहे। पाहिले नाही काय नाही, इंजेक्शन गोळ्या नाही, सलाइन नाही लावले, काय नाही, काही केलं नाही। आणि ऑक्सिजन मशीन आणली काल, त्या ऑक्सिजन मशीनचा त्याला तो पाईप भेटला नाही म्हणून माझ्या नवऱ्याची डेट झाली। ऑक्सिजन मशीन नव्हती म्हणून यायनं माझ्या नवऱ्याला मारून लागलं। मला न्याय पाहिजे फक्त। सिव्हिल मला आणली तर सिव्हिलमध्ये आणा, सिव्हिलमध्ये आणा, प्रायव्हेटमध्ये घेईना। प्रायव्हेटमध्ये पेशी कमी झाल्या म्हणून आम्ही 5-6 जणांचे रिपोर्ट काढले। पेशी कमी झाल्या म्हणून इथं भरती केलं। यायनं जिम्मेदारी घेतली नाही सर, यायनं जिम्मेदारी घेतली नाही। पण मग न्याय पाहिजे, माझ्या मुलीला न्याय पाहिजे। एवढा मा करता धरता मान मारला। ऑक्सिजन पाईप मिळाला नाही, ऑक्सिजन पाईप, ऑक्सिजनच्या मशीनचा पाईप भेटला नाही म्हणून मा एवढ्या नवऱ्याची, माझ्या नवऱ्याचं वय फक्त 40 वर्ष होतं। ऑक्सिजन मशीनचा पाईप भेटला नाही म्हणून त्याने हे केलं। एवढ्या मोठ्या माणसाला मारले तर दुसरे माणसाला कसे करतील, गोरगरिबाला कसे करतील सर। हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी सामान्य रुग्णालयातील उपचार तसेच क्वारंटाईन सेंटरमधील सेवा सुविधा तसेच निकृष्ट भोजनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीसाठी आमदार निधीतून 50 लाख रुपये अदा केलेले असतानाही अजून पहिला 20 लाख रुपयांचा हप्ता खर्च करता आला नाही असेही सांगितलंय। हिंगोली येथील सामान्य रुग्णालयामध्ये काल संजय अंबोरे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला। हा मृत्यू ऑक्सिजन अभावी झाला अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या संदर्भात आमदार मुटकुळे यांच्याशी संपर्क साधला असता राज्य सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे कोरोनाची साखळी अधिक मजबूत होत आहे, सरकारचे आरोग्य यंत्रणेवर कोणतेही नियंत्रण नाही। काल ऑक्सिजन अभावी या रुग्णाचा मृत्यू झालाय, याला जबाबदार कोण असा सवाल करत आरोग्य यंत्रणेने गांभीर्य बाळगावे। क्वारंटाईन सेंटरमधील सेवा सुविधेवर तक्रारी येत आहेत, यावर लक्ष देण्याचे आपण जिल्हाधिकारी यांना सांगितलं असल्याचं आमदारांनी सांगितलंय। तसेच 50 लाख रुपये खर्च केले नसल्यावरून नाराजी देखील व्यक्त केली आहे। परवा संजय अंभुरे या इस्माता कोरोनामुळं आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळं मृत्यू झाला, त्याच्या पत्नीने सुद्धा तक्रार दिलेल्या आहेत। कलेक्टर साहेबापर्यंत त्या तक्रारी गेल्या आहेत। हिंगोलीच्या ह्या रुग्णालयात कोणी जर तपासणीला गेलं तर त्याच्या तपासण्यासुद्धा होत नाहीत, अनंत तक्रारी दररोज असतात। इकडून तिकडून त्यांनी स्वॅब घेतला तर त्याचे रिपोर्टसुद्धा 8 दिवस मिळत नाही। आणि यांची 2 जी सेंटर आहेत, आंधरवाडी आणि आपल्या लिंबाळ्यावर जी सेंटर आहे, तिथंसुद्धा त्यांना जेवणसुद्धा चांगले मिळत नाही। शेनगावच्या सेंटरचीसुद्धा ती स्थिती होती म्हणून यांनाही माणसं मारायची असंच या सरकारचं धोरण आहे। पुण्या मुंबईतसुद्धा ती स्थिती आहे, नागपूरमध्ये ती स्थिती आहे आणि ह्यापुढंसुद्धा अत्यंत गंभीर अशी परिस्थिती निर्माण होणार आहे। आम्ही आमदारांनीसुद्धा 50-50 लाख रुपये आमदार फंडातून दिले आहे, पण त्यांनी कशात खर्च केले अद्याप 30 लाख तर अद्याप खर्चसुद्धा झाले नाही। पहिले 20 लाखाचा एक टप्पा होता, तोसुद्धा अर्धवट त्यांनी खर्च केला, तो खर्चसुद्धा एक तयार नाहीत करायला। म्हणून रुग्णांना उपाशीपोटी ऑक्सिजनच्या न मिळाल्यामुळं अनेक मृत्यू झाले। हे समोर एक मृत्यू आला पण बाकीचे खूप मोठ्या प्रमाणात अनागोंदी असा कारभार या जिल्ह्यातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात हा अनागोंदीचा कारभार चालू आहे। आपण पत्रकार बांधव असोत किंवा आम्ही राजकीय पुढाऱ्यांसुद्धा याच्यावर लक्ष दिलं पाहिजे म्हणून आम्ही हिंगोलीत वारंवार रोजच्या रोज आम्ही CS कलेक्टर साहेबांना आणि तिथल्या जिलोकेट दवाखान्यामधले अधिकारी त्यांनासुद्धा मी दररोज ही गोष्ट बोलत राहतो आणि त्यांनी सुधारणा करावी अशी मी कलेक्टर साहेबांना कालच विनंती केली। या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किशोर प्रसाद श्रीवास यांच्याशी संपर्क साधला असता त्या तरुणाची प्रकृती रुग्णालयात ऍडमिट करताना बिघडली होती, वेळीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणे गरजेचे होते। रुग्णाचा मृत्यू ऑक्सिजन अभावी झालाच नाही, सामान्य रुग्णालयामध्ये जम्बो सिलेंडर असल्यामुळे ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्न नाही असे सांगत जिल्ह्यातील नागरिकांनी मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करा, अनावश्यक घराबाहेर पडू नका असे आवाहन देखील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किशोर प्रसाद श्रीवास यांनी केलंय। संजय अंभोरे म्हणून होते,
आणि ज्यावेळेस ते ॲडमिट झाले त्यावेळेसच ते डिस्ट्रेसमध्ये होते, जी माहिती मला मिळालेली आहे ती. त्यांची प्रकृती पहिल्यापासूनच खराब होती, याबद्दल आपल्या डॉक्टरांनी त्यांना वेळोवेळी सांगण्यासुद्धा आलेलं होतं की पेशंटची प्रकृती ही बरोबर नाही आहे. आणि त्या अनुषंगानं त्याच्या प्रकृती आणि त्याचं आजार पाहता तर त्याला बायपॅप ऑक्सिजनवरसुद्धा ठेवण्यात आलेलं होतं. परंतु त्याची जी परिस्थिती होती ती खालावत गेली होती. आणि ऑक्सिजनमुळं त्याचा मृत्यू झाला असं नाही आहे, तर ह्या आजारामध्ये जे काही मृत्यूचं जे काही कारणं आहेत त्या कारणाचा आम्ही शोध घेत आहोत. आणि त्या अनुषंगानं नक्कीच त्याच्यामध्ये जर असं आढळलं की कुठंतरी कुत्राई झालेली आहे तर याबद्दल नक्कीच आम्ही कारवाई करू. परंतु एक गोष्ट नक्की आहे, त्यांनी जे आरोप केलेले आहेत हे आरोप बरोबर नाही आहे. कारण की ऑक्सिजनचाच आम्ही ड्युरा सिलेंडरचा पुरवठा हा सुरू केलेला आहे आणि ड्युरा सिलेंडरमध्ये जवळपास 30 सिलेंडर एका ड्युरा सिलेंडरमध्ये बसतात, जम्बो सिलेंडर. त्याच्यामुळं आणि जम्बो सिलेंडर हे प्रत्येक वेळेस आपल्याकडं 2 ते 3 हे शिल्लक असतातच नेहमी, त्याच्यामुळं ऑक्सिजनमुळं त्याचा मृत्यू झाला आहे हे नक्कीच बरोबर नाही आहे. आणि लोकांनीसुद्धा याबद्दल थोडीशी जनजागृती व्हावी म्हणून थोडंसं या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे की लोकांमध्ये करोना आजार हा विदाऊट सोशल डिस्टन्सिंग, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग न पाळता, मास्क न लावता. आज मी फक्त मुलाखत देतो म्हणून मास्क काढलेला आहे, मी माझ्या तोंडावर नेहमी मास्क असतो. मास्क न लावता जर फिरत असतील आणि त्यांना जर आजार जर झाला असेल, जराशीसुद्धा त्यांना जर लक्षणं जर आढळत असतील तर त्यांनी त्वरित तपासणी करून घ्यावी, स्वतःची तपासणी करून घ्यावी. कारण उशीर जर झाला आणि पेशंटला जर जसं फुप्फुसाला जर फुप्फुस दहा जर सुरू जर झाला, निमोनियासारखे जर आजार जर सुरू झाले तर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला हे कळतसुद्धा नाही की आपल्याला निमोनिया झालेला आहे. आणि ज्यावेळेस उशीर झालेला असतो त्यावेळेस बराचसा भाग हा फुप्फुसाचा हा खराब झालेला असतो आणि मध्यंतरीच्या काळामध्ये ट्रीटमेंट देऊनही तो भाग चांगला होत नाही. आणि म्हणून मृत्यूचं प्रमाण हे निमोनियामध्ये जर उशिरा जर लोक जर प्रेझेंट जर झाले तर त्याच्यामध्ये हे जास्त आहे. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN न्यूज, हिंगोली.